हॅलो स्टुडंट्स आज आपण बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत त्याच्या अगोदर ऑरगॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय हे आपण बघणार आहोत ऑर्गॅनिक केमिस्ट्री इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डिस्क्राईब द नॅचरली अकिंग अँड सिंथेटिक कंपाऊंड हॅविंग कार्बन ॲज द मेन इलिमेंट्स इट इज कॉल्ड एज ऑर्गॅनिक केमिस्ट्री दिस ऑर्गॅनिक केमिस्ट्री इट इज डिस्क्राईब naturally occurring as well as synthetic compound having it present carbon atom it is called as organic chemistry that is this organic chemistry it is a chemistry of carbon compounds this organic chemistry it is a chemistry of carbon compounds all organic compounds it made by carbon atom as well as this organic chemistry it is a branch of chemistry where study of hydrocarbons ऑर्गेनिक केमिस्ट्रीमध्ये जे ऑर्गेनिक कंपाऊंड तयार होतात ते ऑर्गेनिक कंपाऊंड हे कार्बन आयटम पासून तयार होतात दॅट इज इट इज अ केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाउंड्स एज वेल एज इन ऑर्गेनिक केमिस्ट्री इट इज स्टडी ऑफ हायड्रोकार्बन्स वी नो दॅट दिस हायड्रोकार्बन्स मीन्स इट इज अ मिक्सचर ऑफ कार्बन अँड हायड्रोजन देन नेक्स्ट आपण बघणार आहोत ऑर्गेनिक कंपाउंड्स दिस ऑर्गेनिक कंपाउंड्स विच हॅव कार्बन कार्बन बॉन्ड इन द मोलिक्युल ऑर्गेनिक कंपाऊंड असे कंपाऊंड आहेत की त्या कंपाउंड मध्ये कार्बन कार्बन बॉन्ड तयार होतो दिस ऑल कार्बन कंपाऊंड इट इज नोन एज ऑर्गेनिक कंपाउंड्स ऑल कार्बन कंपाउंड्स इट इज नोन एज ऑर्गेनिक कंपाउंड्स जे ऑर्गेनिक केमिस्ट्रीमध्ये ऑर्गेनिक कंपाऊंड तयार होतात की त्याच्यामध्ये कार्बन कार्बन बॉन्ड असतो त्या सगळ्या कार्बनला कार्बन कंपाऊंडला ऑर्गेनिक कंपाऊंड असं म्हणतात ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत की कार्बन जो ऑर्गेनिक कंपाउंड मध्ये कार्बन कार्बन बॉन्ड तयार करतो की जो जो कार्बन हा नॉन मेटल आहे तो नॉन मेटल कार्बन हा किती भॅलन्सी तयार करतो त्या कार्बनच्या आउटर सेलमध्ये भॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत आणि तो कार्बन कोव्हॅलन्स बॉन्ड कसा तयार करतो नेक्स्ट पॉइंट आहे आपला टेट्रा भॅलन्सी ऑफ कार्बन वी नो दॅट दिस कार्बन इट इज ए नॉन मेटल अँड इट प्रेझेंट इन पी ब्लॉक इलेमेंट अॅटॉमिक नंबर ऑफ दिस कार्बन सिक्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशन वन इयर टू टू इयर टू टू पी सिक्स हिअर फोर इलेक्ट्रॉन फोर भॅलन्स इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट इन टू इयर्स एन्ड टू पी ऑर्बिटर देअर फोर इट फॉर्म फोर दिस कार्बन इट इज अ टेंडन्सी टू फॉर्मेशन ऑफ फोर कोव्हॅलन बॉन्ड बाय शेअरिंग ऑफ इट्स इलेक्ट्रॉन कार्बनच्या भॅलन्स आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशनमध्ये कार्बनच्या इलेक्ट्रॉन असता चार त्यामुळे कार्बन ऍटम हा पेट्रा तयार करतो देअर फॉर दिस कार्बन इट फॉर्म फोर कोव्हॅलन बॉन्ड बाय शेअरिंग ऑफ इट्स इलेक्ट्रॉन हे झालं ऑर्गेनिक केमिस्ट्री कार्बन अँड हायड्रोकार्बन बद्दल काही इन्फॉर्मेशन तर आपण ह्या चॅप्टरला सुरू करणार आहोत ज्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात ते ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा कार्बन ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये जे कार्बन कार्बन बॉन्ड असतात ते बॉन्ड कसे रिप्रेझेंटेशन करायचे हे आपण बघणार आहोत स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन मध्ये दिस ऑर्गेनिक कंपांड इट इज रिप्रेझेंटेड बाय स्ट्रक्चरल प्रेझेंटेशन दिस ऑर्गेनिक कंपाउंड इट इज रिप्रेझेंटेड बाय फोर डिफरंट मेथड्स दॅट इज स्ट्रक्चरल फॉर्म्युला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर कंडेन्स्ड फॉर्म्युला अँड दिस ऑर्गेनिक कंपाउंड इट इज ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय बॉन्ड लाईन इट इज ऑल्सो कॉल्ड अ झीक जॅक रिप्रेझेंटेशन दिस फोर डिफरंट मेथड इट इज यूज टू रिप्रेझेंट ऑर्गेनिक कंपाऊंड नाव सी फर्स्ट दिस ऑर्गॅनिक कंपाऊंड इट इज रिप्रेझेंटेड बाय स्ट्रक्चरल फॉर्म्युल स्ट्रक्चरल फॉर्म्युलानुसार ऑर्गेनिक कंपाऊंड हा रिप्रेझेंट कसा केला जातो हे आपण पहिल्यांदा बघणार आहोत स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ अ मोलेक्युल इट शो ऑल कॉन्स्टिट्युएन आयटम्स इट डिनोटेड बाय देअर सिम्बॉल्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला जे ऑल ऍटम्स असतात जे ऑल ऍटम्स असतात ते त्याच्या सिंबॉलने डिनेट केले जातात दिस ऑल कॉन्स्टिट्युएन ऍटम इट इज डिनोटेड बाय सिंबॉल अँड को व्हॅलन बॉन्ड अँड कोव्हॅलन बॉन्ड इज रिप्रेझेंटेड बाय डॅश अँड दिस को व्हॅलन बॉन्ड इज जॉईनिंग म्युच्युअली बॉन्डेड ऍटम स्ट्रक्चरल फॉर्म्युलानुसार ऑर्गॅनिक कंपाऊंड हा रिप्रेझेंट करत असताना त्यामध्ये प्रेझेंट असलेले ऑल कॉन्स्टिट्युएन ऍटम्स हे त्याच्या सिंबॉलने रिप्रेझेंट केले जातात As well as, this covalent bond in between two atoms is denoted, is represented by dash. We see one example. For example, CH4. Central carbon atom is attached to a 4-hydrogen bond. That is, this carbon is represented by C. This 4-hydrogen is represented by H. This is a 1, 2, 3 and fourth hydrogen atom. Then, कोव्हेलन बॉन्ड इन बिटवीन कार्बन अँड हायड्रोजन इज रिप्रेझेंटेड बाय डॅश इट इज दिस इज ए वन कोव्हॅलन बॉन्ड सेकंद थर्ड अँड फोर कोव्हॅलन बॉन्ड ह्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं की कार्बनला चार हायड्रोजन अटॅच आहेत आणि त्या चार हायड्रोजननी कार्बन बरोबर चार कोव्हॅलन बॉन्ड तयार केले की तो कोव्हॅलन बॉन्ड आपण हा डॅशने रिप्रेझेंट केले अजून एक एक्झाम्पल बघणार आहोत आपण सीएच थ्री सीएच दिस फर्स्ट कार्बन अँड दिस इज ए सेकंड कार्बन फर्स्ट कार्बनला आहेत तीन हायड्रोजन एंड सेकंड कार्बनला आहेत तीन हायड्रोजन तर ह्या कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन मध्ये आपण कोव्हॅलन बॉन्ड रिप्रेझेंट करणार आहोत दिस इज ए वन टू थ्री कोव्हॅलन बॉन्ड फ्रॉम कार्बन हायड्रोजन दिस इज ए कार्बन कार्बन बॉन एंड इन सेकंड कार्बन वन टू थ्री दिस इज ए अनादर थ्री कार्बन हायड्रोजन बॉन This is a representation of structural formula. Then we see second electron dot structure. Second method electron dot structure. This electron dot structure it is also called as levy structure. Electron dot structure, it is also called as levy structure. Now, according to electron dot structure, here use valence electron of that molecule. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर नुसार मॉलिक्यूल रिप्रेझेंटेशन करत असताना त्यामध्ये आपण त्या मध्ये प्रेझेंट असलेल्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचा यूज करतो देन हिअर धिस व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन ऑल अॅटम आर शोन बाय डॉट्स आर शोन बाय डॉट्स त्या ऍटम मध्ये प्रेझेंट असलेले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आपण डॉटनी शो करणार आहोत देन हिअर टू डॉट्स टू डॉट मीन्स वन बॉन्ड बॉन्टीस टू डॉट्स आर ड्रॉ इन बिटवीन टू ऍटम अँड दिस टू डॉट इट इज रिप्रेझेंटेड बाय वन कोव्हॅलन बॉन वन कोव्हॅलन बॉन्ट दोन ऍटम मध्ये जे आपण डॉटने रिप्रेझेंटेशन करणार आहोत ते दोन डॉट म्हणजे असणार आहेत ए कोव्हॅलन बॉन्ट फॉर एक्झाम्पल एच फोरचा आपण इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढणार आहोत तर ह्या इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर नुसार हा आपण लिहिला कार्बन की कार्बनमध्ये भॅलन्स इलेक्ट्रॉन असतात चार त्या आपण इथं रिप्रेझेंट केले हा एक दोन तीन एन चार त्यानंतर कार्बन लाटायचे आहेत चार हायड्रोजन ह्या चार हायड्रोजनला प्रत्येक हायड्रोजनमध्ये भॅलन्स इलेक्ट्रॉन असतात एक कारण हायड्रोजनचा एटॉमिक नंबर आहे एक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशन आहे वन एस वन दॅट इज दिस हायड्रोजन इट इज ए ओनली वन भॅलन्स इलेक्ट्रॉन देन वी ड्रॉ हियर इज ए फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ भॅलन्स इलेक्ट्रॉन ऑफ हायड्रोजन धिस स्ट्रक्चर इट इज कॉल्ड ऍज इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर और लेवी स्ट्रक्चर ऑफ सी एच फोर मॉलेक्युल आपण इथं कार्बनचे चार भॅलन्स इलेक्ट्रॉन त्याचबरोबर प्रत्येक हायड्रोजनचा एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अशा प्रकारे हा सीएच फोरचा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरनुसार रिप्रेझेंटेशन केलेला आहे त्यानंतर जौ, अजून आपण अजून एक एक्झाम्पल बघणार आहोत एच थ्री सीएच तर ह्या एक्झाम्पलमध्ये कार्बनची संख्या आहे दोन आणि कार्बन कार्बन मध्ये आहे एक व्हॅलन्स एक सिंगल कोव्हॅलन बॉन्ड तेन वी ड्रॉ हिअर इलेक्ट्रॉन्स दिस इज अ फर्स्ट सेकंड थर्ड

हे तीन भॅलन्स इलेक्ट्रॉन झाले ह्या तीन हायड्रोजनचे त्यानंतर दोन अँड तीन हे तीन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन झाले ह्या तीन हायड्रोजनचे हे झालं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ दिस इथेन मोलेक्विल त्यानंतर आपण बघूया की हा भॅलन्स इलेक्ट्रॉन डॉट कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये कसा ड्रॉ करायचा फॉर एक्झाम्पल सी टू डबल बॉन्ड सीएस टू तर ह्यामध्ये आहे दोन कार्बन आणि ह्या दोन कार्बनला अटॅच आहेत प्रत्येकी दोन हायड्रोजन्स तर पहिल्यांदा आपण कार्बनचे भॅलन्स इलेक्ट्रॉन ड्रॉ करून घेऊया हा झाला एक दोन तीन आणि चार त्यानंतर एक दोन तीन आणि चार हे झाले प्रत्येक कार्बनचे चार भॅलन्स इलेक्ट्रॉन आणि हा एक दोन हा असणार आहे हा हायड्रोजनचे दोन हे असणार आहेत ह्या हायड्रोजनचे दोन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन तर हे झालं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ दी सी एस टू डबल बॉन्ड सी एस टू मोलिक्यूल इथं आपण बघितलं की ऑर्गेनिक कंपाऊंड हे रिप्रेझेंटेशन करत असताना स्ट्रक्चरल फॉर्म्युलानुसार त्या मॉलिक्यूलचा सिंबॉल लिहायचा त्या दोन्ही मोलिक्युलच्या सिम्बॉलमध्ये एक डॅश रिप्रेझेंटेशन करायची दिस डॅश मिन्स कोव्हॅलन बॉन्ड इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर दॅट इज लेवी स्ट्रक्चर नुसार ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑर्गेनिक मॉलिक्यूल हा रिप्रेजेंटेशन करत असताना त्यामध्ये भॅलन्स इलेक्ट्रॉनचा यूज करायचा की जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आपण रिप्रेझेंटेशन करणार आहोत डॉट देन हियर वन टू डॉट्स इन बिट्वीन टू एटम इट इज कॉल्ड एज वन कोव्हॅलन बॉन्ड सी हियर दिस इज अ सी एच फोर दिस कार्बन इज फॉर्म फोर कोव्हॅलन बॉन्ड विथ दिस फोर हायड्रोजन एटम्स यानंतर आपण बघणार आहोत थर्ड स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन दॅट इज कंडेन्स फॉर्म्युला थर्ड कंडेन्स फॉर्म्युला बाय युजिंग धिस कंडेन्स फॉर्म्युला धिस ऑर्गेनिक कंपाऊंड और ऑर्गेनिक मोलिक्युल इज रिप्रेझेंटेड बाय अकॉर्डिंग टू कंडेन्स फॉर्म्युला कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला कॅन बी फर्दर सिम्प्लिफाय कंडेन्स्ड नुसार कंप्लीट स्ट्रक्चरल आहोत करना हाइडिंग ऑफ सम ऑल कोवेलेंट बॉन्ड हियर कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्यूला कैन बी फर्दर सिंप्लीफाई विथ हाइडिंग हाइडिंग ऑफ सम ऑल कोवेलेंट बॉन्ड ऑल कोवेलेंट बॉन्ड्स एंड इंडिकेटिंग नंबर ऑफ आइडेंटिकल ग्रुप एंड Here indicate, here indicate number of identical that is number of similar group attached to atom by a substrate. it is called as condensed formula condensed formula it is used to complete structural formula further simplify with hiding some or all covalent bond and it indicate number of identical नंबर ऑफ सिमिलर ग्रुप अटॅच टू एटम बाय दिस फॉर्म्युला इट इज कॉल्ड एज कंडेन्स फॉर्म्युला काही एक्झाम्पल आपण इथं बघणार आहोत फॉर एक्झाम्पल आपण इथं घेऊया एच थ्री सीएच टू सी एच टू सी एच थ्री हा आहे ब्युटे ह्या ब्युटेनचा आपण कंडेन्स फॉर्म्युलामध्ये कन्व्हर्जन करणार आहोत बघा काय दिलंय दिस कंडेन्स्ड फॉर्म्युला इट इज सिम्पली बाय हायडिंग सम ऑर ऑल कोव्हॅलन बॉन्ड अँड इंडिकेट नंबर ऑफ आयडेंटिकल ग्रुप तर ह्या ब्युटेनचा आपल्याला कंडेन्स्ड फॉर्म्युला तयार करायचा आहे बघा ह्या ब्युटेनमध्ये दोन टू आयडेंटिकल ग्रुप आहेत तर हे दोन सी एस टू ग्रुप आपण हायडिंग करणार आहोत कमी करणार आहोत एक झाला सीएच थ्री फर्स्ट त्यानंतर असणार आहेत हा सी एच टू ग्रुप आणि तर लिहिणार आहोत आपण नंबर ऑफ आयडेंटिकल ग्रुप तर ह्यामध्ये नंबर ऑफ आयडेंटिकल ग्रुप आहे दोन म्हणून सबस्क्रिप्टला लिहिला दोन अँड हा सी एच थ्री दिस इज अ कंडेन्स्ड फॉर्म्युला ऑफ वी टेक अनदर एक्झाम्पल सी एच थ्री सी एच टू सी एच टू सी एच टू सी एच ओ हे आपण घेतलेलं आहे अल्डे हॅड ह्या अल्ढहॅडचा आपल्याला कंडेन्स्ड फॉर्म्युला मध्ये कन्वर्जन करायचं आहे तर आपण इथं पहिल्यांदा लिहिणार आहोत एच थ्री ग्रुप त्यानंतर ह्या अल्ढहॅडमध्ये एक दोन तीन हे तीन आयडेंटिकल ग्रुप प्रेझेंट आहेत म्हणजे हे तीन आयडेंटिकल ग्रुपच्या ऐवजी आपण लिहिला एक सी एच टू ग्रुप आणि ह्या आयडेंटिकल ग्रुपचा नंबर लिहिला आपण त्या अटमच्या सबस्क्रिप्टला त्यानंतर आपण इथं लिहिणार आहोत ओ दिस इज ए कंडेन्स्ड फॉर्म्युला ऑफ दिस अल्डहॅड Then we see fourth representation of organic compound. It is a bond line, or it is called as zigzag representation. In this representation of molecule, symbol of carbon and atom uh, sorry symbol of carbon and hydrogen atom are not written. According to bond line or zigzag representation, symbol of carbon and hydrogen it is a not written here representation line here representation line and line representation in between carbon carbon bond this line it draw zigzag manner according to bond line or zigzag formula here draw one line in between carbon carbon bond this line is draw according to zigzag manner then terminal end this terminal end of the zigzag manner it is always methyl group it is always methyl group then intersection this intersection of this line is denoted carbon atom is denoted carbon atom and bonded to appropriate number of hydrogen atom is satisfied their tetravalency of carbon atom this is a bond line or zigzag representation of organic compound bond line or zigzag representation nosar upon कंपाऊंड चे कार्बन अँड हायड्रोजन बॉन्ड लिहित नाही मग त्यामध्ये प्रेझेंट असलेल्या कार्बन कार्बन बॉन्डमध्ये जो आपण सिंगल बॉन्ड एक लाईन ड्रॉ करणार आहोत ती लाईन ड्रॉ करणार आहोत झिग जॅग मॅनरनुसार तर ह्या मॅनर मॅनरमध्ये जे टर्मिनल एंड असतात ते टर्मिनल एंड असतात नेहमी मिथिल ग्रुप आणि हे इंटरसेक्शन मिडलचे जो डॉट असणार आहे कॉर्नर असणार आहे ते असणार आहेत कार्बन अॅटम तर आपण इथे एक्झाम्पल बघणार आहोत फॉर एक्झाम्पल सी एच थ्री सी एच टू सी एच टू सी एच टू सी एच थ्री ह्या पेंटेनचं आपण बॉन्डलाईन किंवा झिगॅक फॉर्म्युलानुसार रिप्रेझेंटेशन करणार आहोत बघा ह्या पेंटेनमध्ये आहेत पाच कार्बन म्हणजे आपल्याला इथे लाईन ड्रॉ करायचे आहेत एक दोन तीन एक दोन तीन चार आणि एक पाच हा झाला बॉन्डलाईन और झिकजॅक रिप्रेझेंटेशन ऑफ धीस पेंटेन